नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेवगा लागवड करत असताना सर्वात सुरुवातीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवगा लागवड करताना शेवग्याच्या जातीची निवड जे की आपल्याला कोणता शेवग्याच्या जातीची लागवड करायची आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला खूप मोठा प्रश्न असतो त्या विषयावरतीच मी आज सविस्तर बोलणार आहे तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये ज्या प्रचलित जाती आहेत त्या बऱ्याच आहेत मार्केटमध्ये इतर नावाने ज्या की त्यांना मानांकन नाही आहे फक्त स्वतःच्या नावानुसार नावाने चालू केलेल्या अशा पण भर भरपूर जाती आहेत तर या जातींबद्दल आपण थोडीशी पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की कोणती जात चांगली आहे आपल्याला मार्केटमध्ये कोणत्या जातीला चांगला बाजार भेटेल तेव्हाच तुम्हाला कळेल शेवगा नेमका कोणता लावावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो शेवग्यामध्ये जे की राहुरी कृषी विद्यापीठाने आपल्याला ज्या प्रमुख जाती सांगितल्या आहेत मार्केटमध्ये शेतकऱ्यांना लागवडीसाठी ज्या महत्त्वाच्या जाती सांगितल्यात त्या म्हणजे एक ठराविक चार ते पाच जाती आहेत आणि त्या जातींबद्दलच आपण आज डीपमध्ये थोडंसं स्टडी करणार आहोत तर सर्वात सुरुवातीला येतं शेवगा कमर्शियली लागवड करायला चालू झालं तेव्हा प्रचलित जात होते पी के एम वन आणि पी के एम टू ज्याला की कोइंबतूर वन टू म्हणत होते तर या जातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये विकसित केलेलं नव्हतं तर ही जात तमिळनाडू कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित केली होती कारण या जातीचं एक वैशिष्ट्य होतं की या जातीला इतर जातींच्या तुलनेत शेंगा लवकर येतात आणि याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त होतं पण याचं एक प्रॉब्लेम आहे असा की या झाडाच्या शेंगाची लांबी तीन फूट असायची त्यामुळे मार्केटमध्ये त्या मार्केट शेंगा विक्रीसाठी थोड्या अडचणी येत होत्या आणि आता पण येत आहेत कारण तीन फुटाची लांब शेंग माणूस घरी कसा घेऊन जाणार सुरुवातीला जास्त गाजलं कारण एवढं लांब शेंग येत होती पण ये ती विकसितच तशी केली होती त्यामुळे त्याला शेंगा तेवढ्या लांब येत होत्या हे झालं पी के एम वन आणि टू जातीबद्दल जे की याला कोइंबतूर वन आणि टू पण म्हणतात होते याच्यानंतर दुसरी जी जात आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित आणि प्रसारित केली आहे ती म्हणजे कोकण रुचिरा जात या जातीचं पण जी शेंगाचा आकार आहे तो त्रिकोणी असतो आणि या जातीला शेंगा जास्त प्रमाणात येतात बारमाही शेंगा येत नाहीत पण एक तीस किलो पसुन शेंगा था। शेंगा था था। था था। ते पस्तीस किलोपर्यंत एका झाडापासून या जातीच्या शेंगा भेटतात या जातीच्या शेंगांची चव उत्तम असते पण मार्केटमध्ये एवढी प्रचलित ही जात नाही आहे त्याच्यानंतर अजून एक जात आहे कर्नाटकमधील बागलकोट कृषी विद्यापीठाने विकसित आणि प्रसारित केलेली आहे ही जात ना या जातीचं नाव म्हणजे भाग्या किंवा के डी एम वन तर मार्केटमध्ये ही जात म्हणजे बारमाही उत्पन्न देणारी जात आहे पण शेवग्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे वातावरणानुसार शेवगा रिॲक्ट होत असल्यामुळे बारमाही उत्पन्न देणं हे त्या त्या वातावरणाच्या या इफेक्टवर अवलंबून आहे ह्याच्या जा भाग्याच्या शेंगांची चव पण उत्तम असते आणि ह्या शेंगा पण चार ते पाच महिन्यामध्ये झाड आपल्याला शेंगा द्यायला चालू होतं तर पण याचे एक प्रॉब्लम आहे श भाग्य या जातीला शेवग, जाती शेवग्या भाग्य जातीच्या शेवग्याला शेंगा ह्या कमी प्रमाणामध्ये लागतात कमी प्रमाणामध्ये म्हणजे वर्षभरामधून तुम्हाला एका झाडापासून दोनशे ते तीनशे शेंगा प्रति झाड भेटतील बारामाही शेंगा आल्या तरी आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि आत्ता सध्या मार्केटमध्ये भरपूर चालणारी जातमध्ये ओडिशी आता ओडिशीमध्ये जे को आपलं राहुरी कृषी विद्यापीठ सांगतं आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार तर ओडिशीमध्ये प्लेन ओडिसी हाच प्रकार आहे आणि जर तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात तर मग तिथे तुम्हाला एक आणि दोन ओडिशीमध्ये प्लेन ओडिसी आणि त्याच्यामध्ये एक आणि दोन असे तीनच प्रकार ओडिशीमध्ये दिसतात ज्याला की आपल्या विद्यापीठाने मानांकनं दिलेली आहेत किंवा मग तिथं त्या प्रचलित आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर इतर नाव आहेत ओडिसी तीन वसंत ओडिशी अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे परंतु आपल्याला जर आपण प्लेन ओडिशी शेवग्याची जात लावली तरी पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सा सांगतो तु। आता आपल्या जी ओडिशी जातीचा जा जो शेवगा आहे तो एकमेव शेवग्याचं झाड आहे की त्याला वर्षातून दोनदा बहर येतो आणि लागवड नंतर अवघ्या चार मदे चा, चा ते पाच महिन्यामध्ये याला फळ सुरू होतं शेवग्याचं याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचे जे फुलं येतात ते गुच्छाने फुलं येतात आणि याला एकदा फुलं लागली की एक सहाव्या महिन्यानंतर गर्द हिरव्या शेंगा या झाडापासून आपल्याला भेटायला सुरुवात होते या शेंगांची लांबी जे मार्केटमध्ये गरजेची लांबी आहे मार्केटमध्ये जे मागणी आणि पसंतीस उतरते मागणीच्या हिशोबाने ते दीड ते दोन फूट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर ते साठ सेंटीमीटरच्या दरम्यान आहे आणि याला याच्यामुळेच याला मागणी जास्त आहे त्याच्यानंतर ही जी झाडाची शेंग आहे ही असे गुच्छाने येते म्हणजे एका जागेवर एकच शेंग असं नाही तर एका, एका जागेवरती तीन ती चार पाच अशा प्रमाणामध्ये शेंगा येतात आता तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी झाडं दाखवलेत शेंगा दाखवलेत त्यामुळे तुमच्या लक्षात येणारच आहे गोसाने शेंगा येतात आणि याच्यामध्ये गराचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं याला वजन पण खूप भरतं ह्या शेंगांचं आणि याची जी जास्त प्रमाणातील गरांमुळे ह्या शेंगाची चव जी आहे ती अप्रतिम चव आहे जी मार्केटमध्ये उ उत्कृष्ट समजली जाते आणि याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेव्हा शेंगाची काढणी करतो ते काढणी केल्यानंतर जी शेंगांची टिकवण क्षमता आहे ती टिकवण क्षमता इतर शेंगांच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे मार्केटमध्ये जे व्यापारी वर्ग आहे तो आपल्या या ओडिसी जातीच्या शेंगांना जास्त पसंती देतात कारण आणि अन्य शेंगांच्या तुलनेत आपल्या या ओडिसी प्लेन ओडिसी जातीच्या शेंगांना भरपूर मागणी आणि जास्त बाजारभाव मिळतो याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे आपलं ओडिसी जातीच्या शेवग्याचं झाड पूर्ण वाढतं पूर्ण वाढलेल्या जा झाडाला एका वर्षामध्ये पंचवीस ते तीस किलो शेंगा निघतात आणि याचं जे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लागवड केल्यानंतर जर आपण झाडांचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे जवळजवळ आठ वर्षे हे झाड आपल्याला शेंगा देऊ शकतं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी नवीन शेवगा लागवड करण्याची गरज भासत नाही तर हे जे जात आहे ओडिसी जात याच्याबद्दल मार्केटमध्ये बरेच गैरसमज पसरवले जातात बऱ्याच जाती प्रचलित केल्या जातात आणि शेतकऱ्यांना फसवलं जातं तर यावेळेस शेतकऱ्यांनी सजग व्हायला पाहिजे त्या जातीबद्दल व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच बियाण्याची निवड करून आपण ती लागवड केली पाहिजे आता बियाणं निवड करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कोणतं बियाणं चांगलं आणि कोणतं वाईट हे काही समजणारं नसतं कारण सगळं बियाणं सारखंच असतं पण हो, त्या शेतकऱ्याचा अनुभव आपण ज्याच्याकडून बी घेतो त्याचा प्लॉट आणि त्याने नेमकं कसं बी तयार केलं आहे त्याची प्रोसेस ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येते आणि तो शेतकरी त्या बियाबद्दल किती कॉन्फिडंट आहे आणि किती आपल्याला गॅरंटी देतो आहे ते बघून आपण बी खरेदी करायला पाहिजे आता बी खरेदी केल्यानंतर उ उगवन क्षमता दहा ते पंधरा टक्के आणि त्यानंतर तुम्हाला दुसरीकडून बिये घ्यावं लागतं हे याच्यामुळे काय होतं आपलं जे मनोबल जे खचतं ते मनोबल नाही खचायला पाहिजे त्यासाठी शक्यतो शेवगा लागवड करत असताना योग्य बियाण्याची निवड करा आणि बियाणं निवडताना योग्य ती काळजी तुम्ही ज्या वेळेस घेताल त्यावेळेस तुम्हाला शेवग्यामधून चांगल्या प्रकारे फायदा भेटू शकतो पण ज्यावेळेस तुम्ही ही योग्य काळजी नाहीत घेत त्यावेळेस मग तुम्हाला फसण्याशिवाय गत्यंतर नसतं त्यामुळं जे आपल्याला कृषी विद्यापीठाने गाईडलाईन घालून दिलेली आहेत कृषी विद्यापीठाने जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरतीच बऱ्या प्रमाणात तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही चालू शकता आता राहुरी कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे एक चार ते पाच जाती चांगल्या आहेत आणि त्याची तुम्ही लागवड करून व्यवस्थित असं उत्पन्न घेऊ शकता आणि शक्यतो शेवग्याची लागवड करत असताना प्लेन ओडीशी शेवग्याचीच लागवड करा कारण तेवढीच एक बियाणं खात्रीलायक बियाणं म्हणू शकतो त्याच्यामध्ये इतर कोणताही बदल नाही आहे आता बरेच जण म्हणतात क्रॉस केलं वगैरे पण ते कितपत खरं आहे ते मी सांगू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं जातींबद्दल माहिती बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नंतरच्या व्हिडिओमध्ये पण अशीच दर्जेदार माहिती घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद